बालिंगा उपसा जलसिंचन केंद्रावर अवलंबून असणाऱ्या ए सी व डी वॉर्डात ऑक्टोबर महिन्यामध्ये पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात आला होता तसेच तीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद होता या काळामध्ये येथील रहिवाशांचे पाण्यासाठी खूप हाल झाले दरम्यान महानगरपालिकेने टँकरने केलेला पाणीपुरवठा अपुरा असल्याने लोकांनी खाजगी टँकर व पिण्यासाठी खाजगी पाणी विकत घेण्यासाठी त्यावर पैसे खर्च केले या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पाणीबिलामध्ये महापालिका पाणीपुरवठा विभागाने या भागात राहणाऱ्या लोकांना बिलामध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी तसेच थेट पाईपलाईन योजनेचे पाणी सी व डी वॉर्डात लवकरात लवकर द्यावे त्यामध्ये दुजाभाव करू नये अशी मागणी आज आखरी रास्ता कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली